अहमदनगर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिली लाट जी आहे ना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच आलेली आहे. त्यावेळेस साधारणतः 500 हे रुग्णांची संख्या होती आणि आता ती साधारणतः जी आहे 1000च्या घरामध्ये ती आता गेलेली आहे. आणि याचं कारण जे आहे ते विशेष करून कारण जे आहे की आता मी पारनेर, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरी ह्या सगळ्या ठिकाणी दौरा केला. जे जिल्ह्यातले हॉटस्पॉट्स आहेत तिथं लक्षात घेतलं तर ज्या ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहे त्या लग्नामध्ये 50च्यापेक्षा अधिक व्यक्ती आहेत आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचा ज्या ठिकाणी पालन केलं नाही अशा ठिकाणी ही रुग्णाची संख्या आहे. त्याचबरोबर जे गावागावामध्ये जे सार्वजनिक ठिकाणी किंवा चौकाचौकामध्ये किंवा ज्या काय फाट्यावर दुकानाच्या ठिकाणी जे तरुण मंडळी एकत्र जमतात त्याच्यामुळे हे स्प्रेडिंगचं प्रमाण जास्त आहे. मी सर्व इन्सिडेंट कमांडरना सूचना दिलेल्या आहेत की लग्नाच्या बाबतीमध्ये जे जे लग्न कार्यालय ज्यामध्ये हा भंग होत असेल त्याच्या मालकावर गुन्हे दाखल करा. त्याचबरोबर जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, जे नवरा नवरी आणि त्यांचे आई वडील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर, जे आता ते आता जिल्ह्यामध्ये संगमनेर आणि पारनेर असे किती गावं आहेत जिथं स्वस्फूर्तीने लॉकडाऊन केलेलं आहे आणि किती तारखेपर्यंत? संगमनेरच्या साकूर भागामध्ये साधारणतः 22 गावांनी स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन केलेलं आहे, तर पारनेरच्या 40 गावांनी स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन केलेलं आहे.